काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शहादा शहर सराफ असोसिएशनच्या वतीने सर्व व्यवहार बंद ठेवून शहरातून मुखमोर्चा काढत या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. या मोर्चात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. सुवर्णकार समाज, सराफ असोसिएशन आणि सुवर्णकार महिला मंडळतर्फे आम्ही जे शहीद झाले देशासाठी, ज्यांनी आपलं रक्त सांडले, त्यांच्यासाठी आम्ही आज भावपूर्ण श्रद्धांजली देत आहोत. आणि पाकिस्तानातून जे अतिरेक्यांनी हा हल्ला केला त्यांना खूप धडा शिकवावा आणि त्यांच्यासाठी खूप मोठी कारवाई व्हावी, हीच आमची मोदी साहेबांना मागणी आहे. अनेक जवान हुतात्म झाले, शहीद झाले. त्या घटनेच्या निषेधार्थ शहादा तालुका सराफ सुवर्णकार असोसिएशन व सुवर्णकार समाज तर्फे एक मूक मोर्चा काढण्यात आला व तहसीलदार साहेबांना या घटनेचं निवेदन देण्यात आलं होतं. शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी असून दहशतवाद्यांची नांगी ठेचून देशात शांतता ठेवावी आणि त्यांना मदत करणाऱ्या देशद्रोहींना भरचौकात फाशी द्यावी अशी मागणी सराफ असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.